राज्यात मागच्या काही दिवसांपासून बरसणारा पाऊस आता कमी झाला आहे शुक्रवारी राज्यात बहुतांश ठिकाणी पावसानं उघडीप दिली तर काही ठिकाणी संततधार पाऊस हा सुरूच आहे भारतीय हवामानशास्त्र विभागानं उद्या सकाळपर्यंत रायगड पालघर पुणे सातारा नाशिक आणि अमरावती तसंच नागपूर या जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे कोकणात शुक्रवारी पावसाचा जोर हा कमी झाला आहे तर काही भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि पालघर या जिल्ह्यातही पावसाचा जोर कमी झालाय पावसाचा जोर ओसरल्यामुळे नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे शुक्रवारी दुपारपर्यंत चौसष्ट बंधारे पाण्याखाली गेले पाऊस कमी जास्त असल्यानं नद्यांचं पाणी फार गतीनं वाढत नाहीये सांगली जिल्ह्यातही गुरुवारी सकाळपासूनच पावसाचा जोर कमी झालाय शिराळा तालुक्यात मात्र संततधार पाऊस सुरूच आहे पुणे जिल्ह्यातही बऱ्याच भागांमध्ये पावसाचा जोर कमी झालाय घाटमाथ्यावर मात्र पावसाची संततधार तिथे कायम आहे नगर जिल्ह्यातल्या काही भागात मुसळधार पाऊस सुरू झालाय धरण क्षेत्रात झालेल्या पावसानं पाणीपातळीत वाढ झाली आहे मात्र बऱ्याच भागांमध्ये पावसानं उघडीप दिली आहे सोलापूर जिल्ह्यात शुक्रवारी पावसानं काहीशी विश्रांती घेतली पण जिल्ह्याच्या अनेक भागात दिवसभर कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण असं राहिलं आहे खानदेशात गुरुवारी दुपारनंतर पाऊस थांबला शुक्रवारी काही भागात पाऊस झाला मात्र बहुतांश ठिकाणी पाऊस नव्हताच विदर्भाच्या का काही जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी पावसानं उघडीप दिली मात्र पूर्व विदर्भातल्या भंडारा गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यात पावसाची रिमझिम ही सुरूच होती त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात अठरा मार्गांवरची वाहतूक दुसऱ्या दिवशी देखील सुरळीत होऊ शकली नाही गडचिरोली हा पावसामुळे सर्वाधिक प्रभावित झालेला जिल्हा गडचिरोली मधल्या दोन हजार सातशे पंच्याऐंशी कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलंय बुलढाणा अकोला आणि वाशिम या जिल्ह्यात दोन दिवसांआधी पावसानं सगळीकडे धुमाकूळ घातला होता मात्र शुक्रवारी पावसाचा जोर काहीसा ओसरला त्यामुळे नद्या नाल्यांचं पाणीही ओसरलं मराठवाड्यातही बहुतांश ठिकाणी पावसानं उघडीप दिली आहे औरंगाबाद उस्मानाबाद लातूर बीड या जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम पाऊस आलाय मात्र तुरळक ठिकाणी जोरदार सरी बरसल्या परभणी जिल्ह्यातल्या शेहेचाळीस मंडळांमध्ये हलका पाऊस झाला तर हिंगोली जिल्ह्यातल्या तीस मंडळांमध्ये हलका ते मध्यम पावसानं हजेरी लावली शुक्रवारी पाऊस कमी झाला मात्र अनेक भागात मशागतीसाठी वापसा नाही तर काही ठिकाणी पावसाची रिमझिम सुरूच आहे त्यामुळे मशागतीच्या कामांनी अजूनही जोर धरला नाही यासोबतच हवामानाच्या अपडेटमध्ये ते सांगूयात शेती आणि हवामानाविषयीची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा अॅग्रोवन डिजिटल